दरम्यान रोहित पवारांवर काय नेमके आरोप आहेत आपण तेही जाणून घेऊया. कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यावर त्याचा शिखर बँकेने लिलाव केला. या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होता. 50 कोटी रुपयात बारामती अॅग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे. लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहारही संशयास्पद होते असा आरोप आहे. बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या या लिलावात सहभागी झाल्या. हायटेक कंपनीने लिलावासाठी 5 कोटी रुपयांची रक्कम भरली. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांमधून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप आहे.